नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतो आपल्या निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी आणि मार्केटने आपला जो चक्रव्यूह आहे त्यामध्ये अजूनच चालू आहे। तुम्ही जर पाहिला असेल तो धड रेजिस्टन्सही ब्रेक नाही करत आणि सपोर्ट पण ब्रेक करत नाही, तो एकच गोष्ट हिट करतोय, स्टॉप लॉस। मग हाय मार्केट निफ्टी असेल किंवा बँक निफ्टी किंवा फिन निफ्टी, एक्सपायरी जी आहे उद्या निफ्टी आणि बँक निफ्टीची, त्या दिवशी तरी हा चक्रव्यूह भेदून बाहेर जाईल का, म्हणजे अपसाईड किंवा डाऊन साईड, ह्या गोष्टींचे ते अनालिसिस करूया आणि त्याच्यानुसार आपण पुढची काही प्लॅन्स बनवूया। तसेच काल तुम्ही जो आम्हाला कमेंटमध्ये ऑप्शन्सवर तुम्हाला जे काही 5 पॉईंट देणार होतो त्याच्यावर दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल धन्यवाद। ह्या शनिवारी 6 वाजता आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येऊया, त्याच्यामध्ये 5 पॉईंट असे देणार आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की ऑप्शनमध्ये मोमेंटम काय येत नाहीये। आणि सुरू करण्यापूर्वी छोटी गोष्ट सांगेन, जर तुम्ही आधीच पहिल्यांदाच आमच्या चॅनलला भेट देत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमचा जो टेलिग्राम आहे त्याला पण सबस्क्राईब करा, कारण याप्रमाणेच तिकडे पण अजून डिटेल अपडेट्स तुम्हाला दिले जातात। येतोय मी निफ्टीपाशी। निफ्टीची उद्या आहे एक्सपायरी, जी आपली विकली एक्सपायरी बोलतो, त्याच्यामध्ये 2 कंडिशन्स आहेत। 18,680 उद्याच्यासाठी एक वीक सपोर्ट झोन म्हणून काम करणार आहे आणि 18,780 एक रेजिस्टन्स म्हणून नॉर्मली काम करेल। 18,780 वर कॉल साइड ओपन होईल, 40-50 पॉईंट तो नॉर्मली मुवमेंट देईल, तर तुम्ही तिथे कॉलचा विचार करू शकता, परंतु 780 ब्रेक नाही केला तर करणार नाही आहात, ओके। आणि त्याच्यानंतर नजर तुम्हाला देणे 18,740 सपोर्ट, क्विक सपोर्ट असेल, तो ब्रेक केला तर 680 पर्यंत येण्याची शक्यता जास्त आहे। 680 पशी आला तर इथे पुट मध्ये थोडा प्रॉफिट बुक करा, 680 पासून एक छोटा बाउन्स बॅक तो दाखवू शकतो आणि 680 खाली त्याच्यामध्ये जोरदार सेलिंग येऊ शकतं। महत्वाची गोष्ट हा 680, 18,680 ते 18,780 हा एक रेंज बाउंड झोन आहे, इथे तुम्ही जास्त ट्रॅप होऊ शकता, इथे टार्गेट छोटे ठेवा। याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर सेम कंडिशन आहे मित्रांनो, बघा मागील 2 ते 3 दिवसापासून नॉर्मली त्याच रेंजमध्ये तो ट्रेड करतोय, 43,900 काल असेल किंवा परवा असेल तीच लेवल मी देतोय, आज पण त्याच लेवलला लक्ष ठेवा। 43,900 खाली जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीच्या पुटमध्ये आपणाला मोमेंटम भेटणार नाहीये। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, 44,000 हा एक नॉर्मली आता एक सायकोलॉजिकल रेझिस्टन्स आहे, ओके। तर 44,000 वरती किंवा 44,050 वरती स्पॉट गेला तर कॉल साईडला छोटी मोमेंटम येईल की जो 44,200 म्हणजे हार्डली 150 पॉईंटची रॅली 44,050 वरती आपल्याला भेटेल, परंतु 44,200 गेलं तर थोडाफार प्रॉफिट पण बुक करा, ओके, कारण इथून तो पुन्हा फिरू शकतो आणि 43,900 खाली तुम्हाला डाऊन साईड मिळेल, ओके। आणि त्याच्यासाठी जो चक्रव्यूहाचा पॉईंट आहे तो 43,900 ते 44,200 हे 300 पॉईंट तुम्हाला तो पूर्णपणे ट्रॅप करेल, ह्याच्यातनं तुम्हाला फक्त टार्गेट काढता आले पाहिजे, नाहीतर शांत राहा। आता येतोय फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असेल 19,360, ओके, हे एक इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे उद्याच्यासाठी आणि 19,520 रेझिस्टन्स आहे। नॉर्मली 19,500 काल पण लेवल दिली होती, 19,500 वर मार्केट टिकेल असं वाटत नाही, किंवा तुम्ही सकाळचा टेलिग्रामचा अपडेट पहा, 19,500 वरती जर गेला तरच कॉलचा विचार करायचा आहे, नाहीतर करणार नाही आहोत। आणि 19,360 खालीच पुटमध्ये बसायचंय, तुम्हाला चांगली रॅली मिळेल, नाहीतर ही जी रेंज बाउंड झोन असतो ना इथे फक्त प्रीमियम जातात, त्यामुळे शांत राहा या कंडिशन्सला। आणि महत्वाची गोष्ट, उद्या आहे एक्सपायरी, तुम्हाला जर वाटतं असेल की उद्या आम्ही लाईव्ह ट्रेड घ्यावा तुमच्याबरोबर, जे काही मिळाली मोमेंटम तर आपण तिथे करू शकतो, तर खाली लाईव्ह ट्रेड असा मेसेज करा आणि सकाळी बरोबर 9:15 लाईव्ह या आपल्या यूट्यूब चॅनलला, त्याची लिंक पण आम्ही खाली देतोय आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, जेणेकरून तुम्ही क्विकमध्ये जॉईन करू शकता आपला लाईव्ह सेशन याच्यामध्ये। मित्रांनो, याच्यानंतर मी काही 4 स्टॉकची नावं तुम्हाला देणार आहे, कुठलीही ट्रेडसाठी स्टॉक नाही आहेत, हे फक्त अनालिसिस आणि एज्युकेशनल पर्पजसाठी देतोय, तुमचा अनालिसिस लावा आणि जर तुम्हाला योग्य वाटतील तर तुम्ही त्याच्यामध्ये प्लॅन करू शकता तुमच्या स्टडीनुसार। पहिला स्टॉक असेल रेन इंडस्ट्रीज लिमिटेड। रेन इंडस्ट्रीजमध्ये आज चांगली मोमेंटम मिळालाय, 166.55 आज तो क्लोज झालाय। मला असं वाटतं की 167.20 वरती यामध्ये एक चांगली रॅली आपल्याला कॅच करता येऊ शकते। 2 नंबरचा स्टॉक असेल याच्यामध्ये सूर्या रोशनी लिमिटेड। सूर्या रोशनीमध्ये 838.75 आजचं क्लोजिंग आहे, 840 वरती यावर तुम्हाला लक्ष ठेवायचंय। 3 नंबरचा स्टॉक असेल तुम्हाला KPIT टेक्नॉलॉजीज लिमिटेड। KPIT मध्ये 1039.70 क्लोजिंग आहे, 1036 खाली KPIT वर लक्ष ठेवा,
छान डाउनसाइड याच्यामध्ये आपल्याला पॉसिबल आहे. चार नंबरची स्क्रिप्ट असेल तुमच्यासाठी राजेश एक्सपोर्ट्स लिमिटेड. राजेश एक्सपोर्ट्स मध्ये 565.50 लाच तो क्लोज झालेला आहे आणि आम्हाला असं वाटतंय की 560 च्या खाली राजेश एक्सपोर्ट्स मध्ये पुन्हा एक सेलिंग साइडला प्रेशर क्रिएट होऊ शकतं. मित्रांनो अशा प्रकारचे स्टॉक्स जर तुम्हाला आमच्याकडून वेळोवेळी हवे असतील तर खाली दिलेल्या लिंकवर जावा, तुमचं डीमॅट ओपन करा आणि आमच्या टीमला सांगा की आम्ही डीमॅट अकाउंट ओपन केले, ते व्हेरीफाय करतील आणि तुम्हाला आमच्या स्पेशल ग्रुप्समध्ये पण ॲड करून घेतील. या व्यतिरिक्त मी तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ देऊ शकतो तेही सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. कारण मित्रांनो खूप सारी लोक विनाकारण लॉस करतात, सांगितलेल्या रूल्स रेग्युलेशन ऐकत नाहीत. मित्रांनो आपल्याला इथे टिकून राहायचंय. सध्याचं जे मार्केट कंडिशन आहे ते एका कसोटी क्रिकेटप्रमाणे, इथे तुम्हाला मोठी कुठली धावसंख्या उभ्या राहायची नाहीये, इथे फक्त तुम्हाला प्लेट करत टिकून राहायचे धावपट्टीवर. आणि अशा सारख्या गोष्टी मी तुम्हाला उद्याच्या वेबिनार मध्ये पण सांगणार आहे, त्यामुळे 9:15 जॉईन करा लाईव्ह मार्केट मध्ये सकाळी सकाळी. या व्यतिरिक्त काय असेल तर कमेंट मध्ये सांगा आजचा व्हिडिओचा अभिप्राय. थांबतो इथे, पुन्हा भेटूया उद्या सकाळी 9:15. धन्यवाद.